पिक्चर पंचनामे चालू झाले. आज त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला 124 कोटी रुपये मिळाले. त्याच्यातले ग्रामीण भागामध्ये 49 कोटी रुपये ग्रामीण मतदारसंघात मिळाले. म्हणजे 8-9 तालुक्यामध्ये, म्हणजे बाकीच्या 7 तालुक्यामध्ये 50 कोटी, आणि याच्या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये आणि लातूरमध्ये 50 कोटी. हे काही झोपून होत नाही, त्याला काम करावं लागतं. अन्न सुरक्षा कायदा असल, आज आपण प्रत्येक गावात, माझ्या माहितीनं काणगावमध्ये 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ असे जवळपास 2300 ते 2400 लाभार्थी युवक काँग्रेसच्या आमच्या आदरणीय उपसरपंच, आमचे सरपंच सर्वदे आणि आमच्या सर्व बोले असतील, आमचे चेअरमन असतील, या सगळ्याच्या माध्यमातून जवळपास इथं 2600 ते 2700 लाभार्थी 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलोचा लाभ घेतात. ही झाली विकासाची काम. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी गावोगावी एसटी आणून देण्याचं काम केलं. साहेब आम्हाला ज्यावेळेस पंचायत समितीला सभापती केलं त्यावेळेस ताडकीची परिस्थिती अशी होती की खांद्यावर माणूस आणून, खांद्यावर माणूस रामेश्वर पर्यंत आणावा लागत होता. आज ताडकीला आम्ही डांबरीकरणाचा रस्ता दिला. आत्ताच आमचे कैलास पाटील सांगत होते की ताडकीसारख्या गावात 20-22 लाख रुपये देण्याचं काम केलं. तांडा वस्तीवर 15-15, 20-20 लाख रुपये देण्याचं काम केलं. या सगळ्या विकासाची गती कायम आपल्याला ठेवावी लागत. या विकासाच्या गतीमुळे जिल्हा बँक असेल, साखर कारखाने असतील, बाकीच्या आपल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, तालुका खरेदी विक्री संघ असेल, जिल्हा परिषद असेल, सुतगिरणी असेल, या सगळ्या शिक्षण संस्था असतील, या सगळ्या संस्था जीवंत ठेवण्यासाठी